अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कसई दोडामार्ग नगरपंचायतला एक घंटा गाडी आणि ट्रॅक्टर शासनाकडून देण्यात आली आहे। त्याचं नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढून लोकार्पण करण्यात आलं। महाराष्ट्रभर सर्व नगरपंचायतला शासनाकडून स्वच्छ शहर आणि स्वच्छ महाराष्ट्र या हेतूनं कचरा घंटा गाडी देण्यात आली आहे। या अभियानाअंतर्गत कसई दोडामार्ग शहर स्वच्छतेचं ध्येय घेऊन नगरपंचायत यासाठी पुरेपूर मेहनत घेणार आहे असं नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी म्हटलंय। यावेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष देवीदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, नगरसेविका संजना मावळणकर, क्रांती जाधव, सर्व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। स्वच्छ महाराष्ट्राच्या अभियानांतर्गत आपल्याला ट्रॅक्टर आणि एक घंटा गाडी कचरा गाडी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। त्याने ह्या नगरपंचायतचा स्वच्छतेचा नगरपंचायतने या आपल्या 2 वर्षात जो काय धडाका घेतला आहे त्याच्यामुळे माझी वसुंधरामध्ये पण आम्हाला चांगल्या प्रमाणात यश प्राप्त झालं आहे। तसेच बऱ्याचशा ODF++ पण आम्ही यश प्राप्त केलेलं आहे। कचरा नगरपंचायतमधील किती आपण स्वच्छता ठेवू ह्यावर लक्ष देत आहोत। तसंच आपल्याला आता 1 ऑगस्टपासून आपल्या कौटिल्य एजन्सीमार्फत आपल्या महाराष्ट्राचं एक जे ध्येय आहे की स्वच्छ शहर या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नगरपंचायत जेवढा जेवढा स्वच्छ ठेवू शकतो आणि त्यांची जी आपली टीम येणार आहे। आता आपण एवढे दिवस सांगत होतो लोकांना की कचरा तुम्ही कचरा गाडी टाका, ओला कचरा सुका कचरा वेगळा करून टाका, पण तसं काय 100% इम्प्लिमेंट होत नव्हतं। पण त्याचं 100% इम्प्लिमेंट कसं होणार याची ती एजन्सीमार्फत आणि आम्ही सर्व नगरपंचायतचे कर्मचारी नगरपंचायत स्टाफमार्फत ते आम्ही आता राबवणार येणार आहे। त्याचबरोबर जी आम्ही नगरपंचायत ते मागच्या मीटिंगमध्ये ठराव घेतला होता की 500 रुपये दंड, जो कोण कचरा बाहेर फेकेल त्याला 500 रुपये दंड आम्ही आकारण्याचा एक ठराव घेतला होता, त्याची पण इम्प्लिमेंट 1 तारखेपासून होत आहे। म्हणून सर्व नगरपंचायतच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना आणि आपल्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की कचरा जेव्हा घंटागाडी येते आणि आपले कर्मचारी येतात तेव्हाच तो कचरा त्या घंटागाडी किंवा ते कर्मचाऱ्यांच्या सुपूर्त करावा। इतर ठिकाणी कुठेही जर कचरा टाकण्यात आला तर त्याच्यावर आम्ही कायदेशीरपणे दंडात्मक कारवाई करणार आहोत। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।